या कबड्डी पेन तालुका कबड्डी लीगचं जे आयोजन केलेलं आहे ते याच मैदानावर केलेलं आहे। आज या मैदानाची पाहणी करण्यासाठी आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय परशुराम पाटील या समवेत आमचे संजय मोकल नॅशनल प्लेयर हे जी लीग आहे 29-30 तारखेला आहे आणि त्याची तयारी आजपासून सुरू झालेली आहे। आज इथे आपण बघताय इथे मैदानाची तयारी की जिथे प्रत्यक्ष कबड्डी खेळली जाणार या मैदानासाठी 40 मीटर बाय 40 मीटर अशा मैदानासाठी आपण जागा आरक्षित केलेली आहे आणि त्याच्या बरोबर पश्चिमेला हे स्टेज असणार आहे मेन स्टेज असणार आहे की ज्या स्टेज मध्ये VIP मंडळी जे पाहुणे मंडळी येतील त्यांना असणार आहे आणि बाजूला दोन VIP बॉक्स असणार आहेत की ज्यामध्ये रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे जे रेफरीज असतील आणि जे पदाधिकारी असतील आणि एका बाजूला जे अजून ज्या 16 टीमचे जे ओनर असतील असे दोन VIP बॉक्स असतील आणि यासोबतच स्टेजच्या चारही बाजूला आपण गॅलरी बनवलेली आहे। जवळपास 5 ते 6 हजार लोकांना बसण्यासाठी आपण इथे पॅव्हिलियन तयार करतोय आणि जे पॅव्हिलियन आपल्याला इकडे उत्तर दिशेला पूर्व दिशेला आणि दक्षिण दिशेला अशा प्रकारचं दिसतोय। समोरचं जे एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सला आपण सुशोभित असं बोगदा बनवतोय कारण जे पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं जे आगमन होईल ते आगमन अगदी VIP पद्धतीने व्हायला पाहिजे अशा प्रकारचे आपण ह्या मैदानाची रचना केलेली आहे। संपूर्ण पार्किंग रोडच्या आपण दक्षिण साईडला ठेवलेली आहे। जवळपास तिथे 1000-2000 गाड्या 4 व्हीलर लावल्या जातील आणि इकडे दक्षिणेला आपण जे आहे ती 2 व्हीलर पार्किंग ठेवलेली आहे ती सुद्धा मोठी पार्किंग आहे। जवळपास इथे 20 ते 25 एकर जागा अवेलेबल आहे की इथे कोणतीच अडचण नाही त्यामुळं त्या पार्किंगपासून मैदान थोडंसं दूर घेतलंय की इथे अतिशय सुशोभित आणि सुंदर कार्यक्रम व्हायला पाहिजे अशा उद्देशाने घेतलंय। समोर एक धरण आहे अतिशय निसर्गरम्य असं तो धरण आहे त्या धरणाचा सगळेजण आनंद घेत असतात। हाच पिकनिक स्पॉट आहे त्यामुळे इथे येणारे खेळाडू आणि इथे येणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत हे नक्कीच प्रोत्साहित होतील आनंदित होतील आणि या कबड्डीचा आनंद घेतील। 29 आणि 30 तारखेला इथे मात्र एक मोठं स्टेडियम बनणार आहेत आणि या स्टेडियमची पाहणी करायला आज आपण सर्व मंडळी इथे उपस्थित झालेलो आहोत। परशुराम पाटील यांनी जबाबदारी घेतलेली आहे या मैदानाची आजपासून त्यांनी इथे काम सुरू केलेलं आहे। आज मैदान खोदून त्याच्यावर लेवल करण्याचं काम सुरू आहे तर याबद्दल माहिती अजून आपल्याला परशुराम पाटील देतील। इकडे एक 2 डंपर लावलेत आपण आणि आता ट्रॅक्टरने खोदलंय ते सगळं हे होण्यासाठी आणि एक्झी होण्यासाठी आणि त्याच्यावर डंपर आपण जवळजवळ 10-15 डंपर त्याच्यावर टाकणार आहोत आणि लेवल करून डंपरची हे करून रोलिंग करून त्याचा ग्राउंड बनवणार आहोत। पलीकडं तिथं आपल्याला स्टेज बनवायचा आहे मोठा आणि कमिटीच्या लोकांसाठी त्याच्या बाजूला स्टेज बनवायचा आहे आणि त्याच्या पलीकडे जे आपले आयकॉन खेळाडू आहेत आणि जे छत्रपती पुरस्कार विजेते जे आपले आहेत 4 हे त्यांच्यासाठी पेण तालुक्याचे त्यांच्यासाठी वेगळा स्टेज बनवणार आहोत आणि साईडला आणखीन प्रत्येक टीमसाठी किंवा ह्याच्यासाठी आपण अजून स्टेज बनवतोय आणि मैदानाला संपूर्ण रेलिंग असणार आहे त्यामुळे प्रेक्षक आणि मैदान यांचं काही संबंध नसणार आहेत। अतिशय सुशोभित आणि रंगबिरंगी असा हा मैदान तयार होणार आहे। ज्या पद्धतीने आपण प्रो कबड्डीमध्ये जी मैदान आखणी बघतोय ते इनडोअर गेम असं आम्ही आउटडोअरमध्ये अशा पद्धतीचे मैदानं तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं खूप मोठं बजेटनी हा मैदान जाणार आहे। या मैदानाची आणि मैदानावर खेळल्या जाणाऱ्या कबड्डीची आपण नक्कीच मजा बघायला आपण या मैदानावर उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती। इथून सुद्धा आपण हे लाईव्ह प्रक्षेपण करतोय। बरीच मंडळी मैदानाकडे येऊ शकत नाही आहेत आणि पेन म्हटल्यानंतर कबड्डीची पंढरी म्हटलं जातं खूप कबड्डीचं वेड आहे आणि प्रत्येकाला वाटतं की ह्याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि मग ते घरापर्यंत पोचण्यासाठी आम्ही YouTube लाईव्ह ठेवलेले आहेत। 3 कॅमेऱ्यांनी ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे त्यामुळं हे प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा ही कबड्डी पोहोचवणार आहोत आपण या YouTube माध्यमातून। धन्यवाद।